नेमकं काय कहाणीमध्ये ट्विस्ट आहे आता सांगा. ते आताही सांगा. मीच प्रपोज केलं होतं त्यांना. तुमच्या बेंचला मिरर लावलेला होता का असा मागे पाहिलं? कसं काय झालं? म्हणजे ॲक्च्युली अगोदर आम्ही चांगले मित्र वगैरे होतो, तसं काही नव्हतं अशा ह्याच्यामध्ये. परत पुढे मागे म्हणजे आम्ही एक्झामला एकत्र, परीक्षेला एकत्र, आमचा सायन्सचा जो ग्रुप असायचा त्या ग्रुपमध्ये पण लॅबमध्ये पण एकत्र. मग नंतर हळूहळू त्यांचा स्वभाव किंवा ते माणूस म्हणून किती चांगले आहेत. कसे हे कधी कळलं तुम्हाला माणूस? त्याच दरम्यान. कुठल्या सेकंड इयरला की थर्ड इयरला? थर्ड इयरला जास्त. का म्हणजे कशामुळे? म्हणजे पूर्वी कारण मैत्रीच होती ना फक्त. हा मग नंतर माणूस कसा चांगला आहे कसं कळलं? मला कसं कळतंय माहित नाही म्हणून विचार. कारण आपल्याला कळतं ना की कुठल्या कोणाशी कसं बोलणं आहे, किती मदत. म्हणजे आता ओळखीचे आहेत म्हणून फक्त मदत नाही करायची, तर कोणीही आलं त्याला खुल्या दिलं म्हणजे मदत करायची. एकदम खुले दिला. खुले दिल्याचे काय असं? कोणाकोणाला मदत केली तू? मित्र होते पुष्कळ. आणि मैत्रिणी? मैत्रिणी हे काय आहे ना तुमच्या समोर? एकच आता जेवढ्या होत्या त्यातली एक आहे तुमच्या समोर. मला सांगा, साधा साधा प्रश्न आहे. अशा खुल्या दिलाची माणसं असतात ते बऱ्याच जणांना आवडत असेल ना? हो. तुम्हाला माहिती होत? हो माहित होत. काय माहिती होत? एक दोन मुली होत्या त्यांच्या मागे. मी निघतो. मी प्रचंड ट्रॅफिक मधून एक्सप्रेस हायवे वरून जसा आलो तसाच निघतो परत. आणि ते मला पण कळत होत काय की त्यांना आवडतात हे म्हणून. फायनली कोणी कोणाला प्रपोज केलं? मीच केलं होतं यांना प्रपोज. हो मला वाटलं होतं की होईल म्हणून, पण यांनी मला नकार दिला. का? थोडी आमची कास्ट वेगळी होती. मग म्हणलं आपण म्हणजे मला करायचं होतं तर व्यवस्थित करायचं शेवटपर्यंत नाही. मग काय झालं? तुम्ही नकारच दिला? थर्ड इयरची गोष्ट, थर्ड इयर सेकंड सेमिस्टरमध्ये वगैरे. मग नंतर 6-8 महिने गेले, मग शेवटच्या इयरला मी मला पण ती आवडायला लागली. मग मी तिला परत स्वभाव कळत गेला तुम्हाला? हा कळत गेला. काय कळला नाही शेवटच्या 6 महिन्यात स्वभाव कळला तुम्हाला? तसं नाही, म्हणजे आपल्या घरात फिट होणार आहे का नाही हे कळत गेलं. अच्छा, हे 6 महिन्यात कळलं तुम्हाला? हा. म्हणजे असं काय त्यांच्यातले गुण तुमच्या लक्षात आले की 6 महिन्यात तुमच्या घरात फिट होणार कळलं? कारण का ती सगळ्यांना समान न्याय देते. म्हणजे असं कधी करणार नाही की माझ्या माहेरचे आहेत माझ्या सासरचे आहेत, सगळ्यांसाठी समान. बर, तर ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की घरामध्ये फिट होण्यासाठी कोणाच्याही, म्हणजे माझ्याच असं नाही, कोणाच्याही घरामध्ये फिट होण्यासाठी तीच महत्वाची गोष्ट. कुठे कुठे फिरायचे तुम्ही? आमची ट्रीप म्हणजे डीवाय पाटील ते कासारवाडी चालत, तेवढं आम्ही चालत जायचो रोज. हो रोज यांची लोकल असायची, मग आम्ही तिथून जायचो. माझा स्टॉप तिथेच होता. बरं, स्टॉप बघून स्पॉट ठरवला. आणि चित्रपट कुठला बघितला घरच्यांना न सांगता? शिक्षणाचा आईचा खो. ज्या शिक्षण संस्थेमुळे ज्या शिक्षणामुळे सगळं घडलं. काय चित्रपट बघितला? यांची चॉईस. दुकार झाल्यावर किती दिवसांनी लग्नाचा निर्णय झाला? 4 वर्षांनी लग्न झालं. 4 वर्षांनी? 4 वर्ष तुम्ही भेटत होता. हो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. काय झाला? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.